मित्रांनो, आज आपण सत्र 2020-2021 करिता बीकॉम फायनल बीकॉम थर्ड सेमिस्टर मराठी मीडियम विषय मुद्रा अर्थशास्त्र या मुद्रा अर्थशास्त्रावर या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्रा अर्थशास्त्रामध्ये नागपूर विद्यापीठ आरटीएम नागपूर युनिव्हर्सिटी यांनी ठरवलेल्या ज्या काही सिलेबस प्रमाणे मुद्रा अर्थशास्त्रामध्ये आपण 4 युनिट मध्ये जो अभ्यास करणार आहोत त्या 4 युनिट मध्ये पहिल्या युनिट मध्ये मुद्रेचे स्वरूप, मुद्रेचा अर्थ, मुद्रेचे स्वरूप, मुद्रेचे कार्य याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर मुद्रा ही आपल्याला समजून घ्यायचे की एक साधारणता व्यवहारामध्ये जेव्हापासून मानवाला आर्थिक व्यवहाराची जाणीव निर्माण झाली, आपसामध्ये वस्तूची देवाणघेवाण करताना किंवा आर्थिक मदत पूर्ण करताना पैशाची किंवा मुद्रेची आवश्यकता पडू लागली, तर मुद्रा हे विनिमयाचं माध्यम का म्हटलं जातं? कारण समाजामध्ये जेव्हा सामान्य व्यक्ती खरेदी विक्रीचा, वस्तू व सेवेच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करतो तेव्हा त्याला आदान प्रदान करण्याची स्वरूपामध्ये पैशाची आवश्यकता असते, मुद्रेची आवश्यकता असते. आणि मुद्रा ही अत्यंत महत्त्वाची एक वस्तू आहे. साधारणतः मुद्रा हे वस्तूचे स्वरूप आहे. यामध्ये आपल्याला आपण समजून घेऊया की मुद्रेमध्ये क्रय शक्ती असते, मुद्रेमध्ये क्रय शक्ती असते. मुद्रा ती आहे की जी व्यवहारामध्ये मुद्रेचं कार्य करते. मुद्रा ती होय जी व्यवहारामध्ये मुद्रेचं कार्य करते. तर मुद्रेचं कार्य करते वस्तूची किंवा सेवेची देवघेव करण्यासाठी किंवा कर्जाच्या रूपात, ऋणाच्या स्वरूपात आपल्याला आदान प्रदान, पैशाची आदान प्रदान करण्यासाठी मुद्रेची आवश्यकता निर्माण झालेली आहे. समजा पूर्वीच्याकडे मुद्रा नव्हती, मुद्रे बार्टर सिस्टीम होती, एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू देवघेव करण्यासाठी निर्माण करायची. परंतु वर्तमान काळामध्ये मुद्रेचं अत्यंत साधारण महत्व आहे. मुद्रा ही विनिमयाचं माध्यम म्हटलं जातं कारण वस्तू आणि सेवेची देवाणघेवाण करण्याकरिता किंवा खरेदी विक्री करण्याकरिता मुद्रा जर नसेल तर तो व्यवहार एक समजला जातो. मुद्रा ही उधारीच्या स्वरूपात कार्य करते. मुद्रा ही जसं विनिमयाचं माध्यम आहे तसं उधारीचे व्यवहार करण्याचं एक प्रकारचं एक माध्यम आहे. तर विनिमयाचं माध्यम मुद्रा हे विनिमयाचं माध्यम आहे. तर विनिमयाचं माध्यम म्हणजे वस्तू व सेवेची देवाणघेवाण करण्यासाठी जे काही साधन लागतं ते पैशाच्या स्वरूपात आपल्याला विनिमय करावं लागतं. तर मुद्रा ही अशी वस्तू आहे की ती मुद्रा हे खरेदी विक्रीचं एक साधन समजलं जातं. मुद्रा हे खरेदी विक्रीचं साधन समजलं जातं. मुद्रेला क्रय शक्ती असते, मुद्रेला क्रय शक्ती असते. वस्तूची खरेदी विक्री करताना व्यवहारामध्ये मनुष्याकडे पैसा असणं अत्यंत आवश्यक आहे. तर मुद्रा ही खरेदी विक्रीचं माध्यम आहे. क्रय शक्ती, मुद्रेला क्रय शक्ती असते. मुद्रा हे आर्थिक व्यवहार करण्यासाठी उपयोगी पडते. आर्थिक व्यवहार
मुद्रा ही आर्थिक व्यवहारासाठी आवश्यक असते. मुद्रा ही एक प्रकारची तरल संपत्ती समजली जाते, कारण प्रत्यक्षपणे वस्तूची सेवेची देवाणघेवाण करतो तेव्हा प्रत्यक्ष रूपात आपला पैसा पैशाच्या रूपात ग्राहकाला किंवा कस्टमरला प्रत्यक्ष व्यवहार करावा लागतो. खरेदी विक्रीच्या स्वरूपात पैसा हा अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आर्थिक व्यवहारामध्ये उपयोग असणारा जो मुद्रा आहे ती अत्यंत महत्वाची समजली जाते. मुद्रेला कायदेशीर मान्यता आहे. अनेक प्रकारच्या लेखकांनी आर्थिक व्यवहारामध्ये अनेक प्रकारच्या लेखकांनी जसं हार्टले विदर्स आहे, क्राउथर आहे, प्राध्यापक क्राउथर, प्राध्यापक हार्टले विदर्स यांनी अनेक प्रकारच्या परिभाषा त्यांनी त्यांच्या अर्थशास्त्रीय ग्रंथामध्ये व्याख्या सांगितलेली आहे. तर मुद्रा अशी शक्ती आहे की ती आर्थिक व्यवहाराचं विनिमयाचं किंवा देवाणघेवाण करण्याचं एक साधन म्हणून वापरलं जात. मुद्रा ही प्रत्यक्ष वस्तू नाही, मुद्रेला चव नाही, मुद्रेला टेस्ट नाही. मुद्रा ही व्यवहारामध्ये वापरण्यासाठी त्याला कायदेशीर मान्यता दिलेली आहे. मुद्रेला कायदेशीर मान्यता दिलेली आहे. म्हणून मुद्रा ही जर नसती, अस्तित्वात नसती, तर देशामध्ये संपूर्ण देशाचा आर्थिक सामाजिक विकास अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणात निर्माण झाली नसती आणि पुढे ही निर्माण झाली नसती. आज आपण पाहतोय मुद्रेला अनेक प्रकारच्या अडचणी सुद्धा निर्माण झालेल्या आहेत. तर समाजामध्ये व्यावहारिकता ही मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यासाठी एक प्रकारचं एक प्रकारची त्याची सामाजिक त्याला अवेअरनेस म्हणतो आपण, सोशल अवेअरनेस निर्माण होणं आवश्यक आहे. इकॉनॉमिक अवेअरनेस निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. मुद्रेचं अनेक प्रकारच्या मुद्रेचं कार्य आपल्याला समजून घ्यायचं आहे. वस्तू सेवा व्यवहारिक करताना विनिमयाचं माध्यम, मुद्रा एक प्रकारचं विनिमयाचं माध्यम करते. मुद्रा ही अत्यंत उपयोगात आणण्यासाठी मानवी व्यवहार झाले पाहिजे, खरेदी विक्रीचे व्यवहार झाले पाहिजे, आर्थिक व्यवहार झाले पाहिजे. आज मुद्रा वर्तमान काळात इतकी महत्वाची झालेली आहे की देशामध्ये देशाचा आधुनिक काळ देशाचा आर्थिक सामाजिक विकास करण्यासाठी मुद्रा ही अत्यंत व्यापक प्रमाणात त्याचं महत्व निर्माण झालेलं आहे. देशाचा औद्योगिक विकास साधणे, देशाचा आर्थिक विकास साधण्यासाठी मुद्रा ही नवीन नवीन स्वरूपात आपल्याला व्यवहारात बदलताना दिसते. तर मुद्रा ही एक मुद्रेमुळे भांडवलाच्या उत्पादकतेत वाढ निर्माण होते. मुद्रेमुळे भांडवलाच्या उत्पादकतेत वाढ निर्माण होते. देशाची उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी, औद्योगिक प्रगती करण्यासाठी, बाजार व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. उद्योग व्यापार व्यवसाय निर्माण करण्यासाठी मुद्रेची आवश्यकता असते. तर ही मुद्रा ही अत्यंत एक प्रकारची अत्यंत जटिल स्वरूपाची सुद्धा झालेली आहे. अनेक प्रकारचे मुद्रेच्या व्यवहारात अडथळे निर्माण सुद्धा होत आहेत. तर अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला व्यावहारिकतेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. तर मुद्रा ही मोठ्या प्रमाणात त्याची व्यापकता समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या पूर्वीच्या काळी धातू मुद्रा होत्या, आता अलीकडे धातू मुद्रा ही कमीत कमी चलन म्हणजे कमी स्वरूपाचा पैसा, समजा एखाद्या ग्राहकाला 100 रुपये द्यायचे आहे, 50 रुपये द्यायचे आहे, तर धातूची मुद्रा आपण वापरू शकतो. धातूची मुद्रा मोठ्या स्वरूपाची रक्कम देण्यासाठी वापरू शकत नाही. तर त्यानंतर आपल्याला जी नोटेचं रूपात धातूच्या मुद्रेनंतर मोठ्या प्रमाणात एखाद्याला रक्कम द्यायची आहे, एखाद्याला 10,000 रुपये द्यायची आहे, 20,000 रुपये द्यायची आहे, तर आपण कॅशमध्ये धातूची मुद्रा न देता आपण त्याला कॅश ट्रान्झॅक्शन करू शकतोय. नोटेच्या स्वरूपात, कागदी नोटेच्या स्वरूपात मुद्रा आपण त्याला प्रदान करू शकतोय. परंतु मोठ्या प्रकारचे
जी रक्कम द्यायची आहे, 1 लाख रुपये द्यायचे, 10 लाख रुपये द्यायचे, 1 कोटी रुपये द्यायचे, आपण चेकच्या स्वरूपात पत्रमुद्रेच्या स्वरूपात आपण समाजामध्ये तो व्यवहार करू शकतो, पत्रमुद्रेच्या स्वरूपात करू शकतो. म्हणजे 3 प्रकारच्या मुद्रेचा आपण व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग करू शकतो. वर्तमान काळात मात्र आता ही आर्थिक व्यवहाराची पद्धती मोठ्या प्रमाणात झपाट्याने बदललेली आहे. अलीकडे कॅशलेस ट्रान्झॅक्शनच्या स्वरूपात आपण खरेदी विक्रीचे व्यवहार करू शकतोय. ऑनलाईन खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये आपण प्लास्टिक मनी, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड याचा सुद्धा या मुद्रेच्या स्वरूपात आपण वापर करू शकतो. तर मुद्रेची व्यावहारिकता ही दिवसेंदिवस बदललेली आहे, तर त्याचे वैशिष्ट्य सुद्धा बदललेलं आहे. त्याचे उद्दिष्ट आपल्याला मुद्रेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मनुष्याने मुद्रा व्यवहारामध्ये कशी वापरायची, त्याचा कसा उपयोग करायचा हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, या सेमिस्टरमध्ये आपण मुद्रा, मुद्रेचे स्वरूप, मुद्रेचे कार्य याचा आपल्याला अभ्यास डिटेलमध्ये करायचा आहे. तर माझ्या नोट्समध्ये, संपूर्ण नोट्समध्ये तुम्हाला हे डिटेल मिळणार आहे. तर या COVID-19 प्रादुर्भावामुळे आपल्याला ऑनलाईनमध्ये या माध्यमाने आपल्याला शिकण्याची जी संधी मिळणार आहे याचा परिपूर्ण विद्यार्थ्यांनी उपयोग घेतला पाहिजे. त्याचा हाऊ टू यूज याची सिस्टम आपण समजून घेतली पाहिजे. तर मुद्रा अर्थशास्त्र हे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि मला असं वाटतं की या लेक्चरमध्ये मी तुम्हाला प्राथमिक एक स्वरूपाची संकल्पना सांगितली गेली, परंतु डिटेल नोट्स ही माझ्या ग्रंथ मला वेळी मिळणार आहे. थँक्यू, धन्यवाद.